देव सुन आणि पड पाया देऊ बापा चल सदानंदाच्या नावाला एकोट घे खंडेराया चल अरे राक्षसाला मारतोय देव बापा पायाखाली वेटलाय ना त्याला सदैतच भांडा नाही त्याच कवाच मिटायचं नाही पाटील असतील चावडीत तेसनी सोनं देऊन जाऊ घराकडे नरसिंग काका अहो नरसिंग काका कोण र मी माझा जाधवाचा सोनं घ्या काका भादा आणि आज रिकामा बरा पाटला संगती असायचं असतो काका पाटलाची चाकरी आहे रोजचीच पर आज चार घर हे सोनं तर द्याय पाहिजे देव बामन वडील धारक केले कशाला जाण हाय म्हणन आज तुला नाहीतर पाटलाचा चाकर तू ते का पाटलांची बी लई चांगली पाळणूक आहे देवा धर्माची कसली लेखा पाळणूक पाटील गडी तांड पर नाव घालिवलं थोरल्या पाटलांच होय पर बोलायचं कुणी आम्ही चाकर माणूस आता आपल्या सारख्याने मी सांगून ऐकणार हाय होय तुझा मालक अरे सवताच्या सासऱ्याची खेटरपट्टी केली लेका मी आमचा काय धूप जळतोय तिथं होय होय काका का उभा राहिलास हो का ही जागा बाबा ती थोरल्या पाटलाची आठवण झाली इथंच सत्या बेडानं मुडदा पाडला थोरल्या पाटलाचा वाघासारखा गडी बघता बघता रक्ताच्या थारोळ्यात निजला वरीजला लई उपराटी जात बेरड्यांची अरे इथल्या पाटलाची आणि बेरडाची हिव्या भोपळ्याची पिरत सारं गाव डुयान डुया बघत आलंय बाई साठण खून मारा माऱ्या दर डुईल व्हाय पाहिजेतच दूर जाणण्या दूर
आवरलं का नाही तुझं अजून? माझं कवाच आवरलंय, पण तुमचं धनी आलं का? येतील एवढ्यात, पण आपली तयारी असलेली बरी. तयारी का लग्नाची करायची आहे? झाली केसा 12 वर्ष लग्नाला, तसं नवं भय ना. पर आज वर्षाचा सण, कुळाचार हाय आपला. राजानं सोनं लुटून यायचं आणि राणीनं हासऱ्या तोंडानं ववाळायचं. होय न व, ही घ्या सार हाय, हळद कुकू हाय नव सार. नाहीतर ते आल्यावर मी जायचे गडबडून भांबावून. वहिनी अगदी नव्या नवरीगत करताय सकी. घर भरणीला आला का तशा हायचा बघा. अजून काळी जसं जाते जणू दादांचं नाव ऐकलं की तसं होतंय खरं. भय ना तुझ्यासनी का बनाय तसं होत, तिसनी काळीच नसतं होय. काय काय झालं? मस्त असते सुप्पा एवढं लोकासनी दावाय, पर आली गेलेले देऊन सपते न व. ने आमच्या दादासाहेबांनी तर ताळच सोडलाय, बाईनी बाटली बिगर धंदा नाही दुसरा. भयना लाख डाव सांगितलं तुला, त्यांच्याबद्दल माझ्या मोरा असलं काही बोलत जाऊ नको म्हणून. नवऱ्याबद्दल वाईट वंगाळ ऐकू नये बायकांनी. तुम्हीच सांगा वहिनी, आज वर्षाचा दिस आलंच तर दादासाहेब घरात येळला तर काय बाबळ बुडली असती. भयना ते नुसतं माझंच धनी नाहीत, एका गावाचं पाटील आहेत ते. गावाचं सोनं घेतल्या बगैर कसं येणार? वहिनी तुमच्या वाणी सारं नाही. आला सा बरं झालं. पाटील कुठं आहेत? पाटील म्हणजे अजून आले नाहीत वाड्यात. येऊन पुन्हा विचारतोय, थट्टा करतोय वय तुमची. थट्टा करायचं वय काय आमचं? नग नग थट्टा करू नग, मस्करी करू नग, वाड बोलणं नग, सदा वसा वस करावं. मुलका येगळा तुझा मी नवरा. बघा कि काय सण वार का आहे का नाही? तेच म्हणतोय मी, सणावाराचं घराकडे यायचं नाही. पर आता आलोय ना. आलाय शेमला सोडून खरं, पर पाटील कुठे आहेत? पाटील हे जावा कुठं गेला तुमचं सरकार, तेसने आणा ढुंडाळून. म्हणाव वहिनी वाट बघत्यात वाड्यात तुमची, बवाळून घ्या मग कुठं बिचारा. काय होय वहिनी निघालो का? अरे काय महादा पाटील कुठं नाहीत? होय होय तिकडेच निघालो हटकाय, बसावायचं आलो इतक्यात. इथं असतील आपट्याच्या माळाला. Thank you.
बाबा हे घ्या तुमचं मानाचं सोनं. दिलेला बोल खरा केला तुमच्या पोरानं. सत्या बेर्डाने एकला तुमचा खून केला, पण तुमचा पोरगा दिवाणी ठेवणार बेर्डांच्या वसाला. शिवक कुराड त्याचं रगात पिऊन कशी लाल झाली. आजच्या माझ्या कर्तुकीनंच बाबांचा जीव आज देव लोकाला पोचला असेल. भक्ती असताय पीटी वाढती आणि बाबा बाबा लक्ष्मी मी सांगतच होतो. सत्या पा पुरा पण ऐकायचं ठाऊच नाही. ते वाढून ठेवूच नव्हतं त्याच्यामुळं ये आपली म्हणायची. दुसरं काय कल्लू कसा नाही आला अजून. कुस्ती मारा गेलाय वाडीला. कुस्त्या ती सपल्या असते मग अजून का बरं आला नाही. मला जाताना त्यांना सांगितलं होतं तमाशाला आदरून येतो म्हणून. कुठलं व्हायला तस तमाशाला आला असता तर म्हाताऱ्या बरोबर बोलला तरी असता. आणि पाटलाची काय टाप होती मग म्हाताऱ्याच्या केसाला हात लावायची. गुंगूर वाजतात आला वाटत. अरे असं गप का मुर्द्यावानी. बाम यायला काय कुणाचा कस सांगू पोरा. शिव काय काका तुमच्या डोळ्यात आणि पाणी सुरुंग लागल्या बघा खडकाला पाणी लागत नाही. काय झालं पोरा तुझा बा गेला रे. बा गेला खून पाडला खून पाडला. पाटल्याची माणसं बाईंदा एकटा गवसला दोघलू पाटलं घातला घा कळू. पोरा तू सुद्धा टिपण साधून घ्यायला पाहिजे. सारं गाव अजून जागा आहे. असू दे आत्ताच्या आता जाऊन खंडोळी करतो त्या पाटलाची आणि इसकर तो चावडी भरून खाऊ दे कोणी कुठली. अरे पण पाटील आता किडकुलपत असणार. या खळपणानं तू मात्र तुरुंगात जाशील. अरे तुरुंगात भाग कुणा पाटीलाच बुजलाय तू बेडांचं दोस्त फिरलाय तुझं. अरे एवढा गावचा पाटील पण त्याला बी लागली एक वरीच पाहता सूट घ्यायला. नुसती येऊन भागत नाही येड्या काळ यावा लागतो. काळ कल्लू तथा त्या पाटलाचा कर्दन काळ. पण काळासारखा तुझा बावी पडला ह्या बाबा. माझ्या बाबा माझा आई असा येड्याचार करू नकोस. सभा वाट बघतो बोळ भरून बघतो रे त्याला. नग काका पाटलाला जित्ता सोडून मोर गेलो तर बाचा मुर्दा उठून तोंडाव चुकेल माझ्या. नग काका बाबा बाबा दर्जा बैल सोडू नको जाऊन देऊ. काय करतात रे तुमचं सरकार. सरकार म्हणताय साहेब आहेत अजून माडीवर उतरलं नाहीत जी. म्हणजे अजून उतरले नाही म्हण की सरकार सारे रे. बाबा बाबा किती दिसाने येणं हे. मी म्हटलं तवा रागून गेला होता आता पुन्हा कशाला येत आहे. येणार नव्हतो पण हे आतडं जळतंय नव इसरायचं समज आणि याच. अरे माझ्या ती गाडी छत्री सरली बघ थोडी घेऊन. राजे साहेब नुसती छत्रीच वय
सामान विमान कुठे आहे? अरे कसल सामान आणतोस माझा? डोक्याला पागुटे घालून आलो हे लई समज. एवढी कसली घाई झाली होती? कसली? तुझ्या नवऱ्याचा कालचा खेळ कळला मला. सारे आठपाडीला पोहोचलायचो. म्या भी खून केल्या पण सारे गुपचूप. त्या कानाचे त्या कानाला कानगे नाही लागायचे. उघड्या मारावर सत्याचा खून पडला. कल्लूची फरशी कधी परसल त्याचा लेभ आहे आता? तसल्या शंभर फरशा परतल्या तरी त्याने छिलण्याची ताकद हा या छाताळात. आज असल पण सोडाची येण इस्तवर त्या छाताळाचे कवा खोक होईल ते ठावा आहे तुला. बरं म्हणणं काय तुमचं? मागे मी दारू घ्यायला सुरुवात केली होती तो उपदेशाचा एक दराम पाजा आला होता. आणि तवाचा तुझा शानपणा ऐकून तुझ्या दारात पुन्हा पाऊल ठेवायचं नाही असं ठरवलं तुम्ही. मग आता काय हत्तीनं अंबारी फाडली होती का काय? कसबी करून याच म्हणून असं काय येईद्र बोलावं? बोलू दे पोरी. तुझ्या सुखासाठी त्याच्या शिव्या विवव्या मानल्या पाहिजेत. मला दौलती खून मारामाऱ्या पचवायची ताकद तुझ्या अंगात आहे हे ठावा आहे मला. पर तमाशाच्या दारूच्या नादात गाफील राहू नकस पोरा. आता तमाशाच्या नावानं तुंतुनं वाजवाय आलाय सवय. एकटा मी सवळा नाही. मी नाचणं गाणं हे पाटलाच्याच पोराचा खेळ सारा मास्तरच्या नवत. पण आज गाण्यासंघ पिण्या आलं उद्या पिण्यासंघ एखादी बाया घरात शिरत. देव म्हणून आमच्या बायका नवऱ्याला पुसत्यात. तुझं देवपणच गेलं तर चुरणीला लागेल माझी पोहार. काय होतं तिला चुरणीला लागायला? तुमच्या पुरीला आंगभर मास देण्याची दौलत कमवून ठेवली आहे माझ्या वाड वडिलांनी. अरे 14 चौकड्याचं रावणाचं रात पर ते बी गेलं ह्या नादात. तुझ्या शेताचे ठिकळे कुठं पुरणार आहे? काय पुरले तरी बी बेहतर. बापाचं पुरवून खायला आणि राखून वाढवायला मी काय शेडजीच्या पटत नाही. पाटलाची औलाद आहे ही. म्हणूनच काळजी वाटते. असली बेछूट पोरं दौलतीची राख रांगोळी करतात. त्यातलाच मला भी एक समजा. तुम्हाला अखेरचं सांगतो. बरं वाईट समजायची अक्कल आहे मला. काय सांगायचं असेल तर सांगा आपल्या लेकीला. चला रे. बाबा रागवू नका. त्यांचा स्वभाव ठाऊ आहे तुम्हाला. रागवून कसा? मर्दावारी बोलतोय घरी. बर सरजा गाडी जोड. अरे आवर की लवकर. गाडी नव्ह पाटलांची जायचं चेजुरीलन. मग आता घटकाचा पार होतोय. अग पर देवाचं काम आहे जायला पाहिजे वेळच्या वेळेला. आता देवासाठीच निघाल असतील नाही का तुमचं पाटील? नाही नाही मुरळी साठी. तुला काय करायचं आहे? जावडी सारू म्हटलं तर अंमलदार कवा येणार आहे. मुकट्यानं बोचकं दे माझं. आता बे लई दाब देत आहे. मग काय भेटतोय काय? डोळ्याचे दाबा वाकाय ना पाटलाची लक्ष्मी नवमी. आणि मी बी पाटील नव माझ्या हे माधवा म्हणत्यात मला घालील लात. तू आण बघा लात घालणार येतोय. नुसतंच बघतीस? नाही चांगलं फोडून बघतो की. काय आवागलीस का काय? नवऱ्याला उपराट बोलतीस? आता नुसतं बोलते या टांगी नाही कंदिशी. तसं बरी करशील बरं का तू? मांगवाड्यात राहायची ती चुकून पदरात पडलीस या मराठ्याच्या. आणि ह्यो कुठं राजवाडा पेटतोय? मांग परवडलं काय? सुट्टी जायचं नाही माझी वस्तू जायला काय झालं? पाटलाचं पेलं भरायच्या कामावर नाही मी. काय निघाला सकाळ जेजुरीला? वय मादा. ए मादा आलो जी. ए आवर लवकर. कवा बसलं सांगतोय? आता येतील पाटील आता येतील पाटील. आवरायचंच नाही तुझं. अरे येतोच तो. का सोडी ना रे बायको. आई आपली चांगली ताटी व्हायच. बस बस आता देवा
काफे पली गी सुगंध काफे पली उदाया जाते मी मनारी रा उदाया जाते मी मनारी रा उन्हाना मुखदा घामे दला उन्हाना मुखदा घामे दला युरी रचिंता कारा भजन पूर झालं तुझं आता होऊन दे एक लावणी नायकिनीच्या वट्टावानी रंगली पाहिजे लावणी रातभर नाचते माझी मुरळी बघा तरी किती दमली सुंदरे काय म्हणतात पाटील सांगून देत की दौलत जादा करून त्यांचे हात दमतील मुरळीचे पाय दमणार नाहीत नाचून छान मग होऊन जाऊन दे काठेवाडी घोड्यावरन ही लावणी फक्कड झाली पाहिजे सुंदरे होऊन दे पाटलांच्या मनासारखं काठेवाडी पुण्यावरचा पुण्यात घ्या हो मना
हाय झालं काम. हे घे पाटलाचं इनाम. काय सुंदरे, आमच्या गावाला काय येऊन राहिलं? देवाची मुरळी मी सरकार. जेजुरी, पाले, पिंबरी हेच आमची गाव. मग आमची गाठ कवा पडायची? देवाच्या पायाजवळ. अग येऊन देत आलं तर नावासारखं इनाम तर दिलं पाटलांनी. दौलती पाटील म्हणजे राजा माणूस आहे बघ. राजा असून दे नाही तर पडदान. त्याला घेऊन काय चाटायचं आहे? दान मिळालं काम झालं. मी म्हणतो जावा 15 दिवस त्याच्या गावाला. म्हणजे माघारी आलंच ना ग अक्का. वाघ्याला फेट आहे बघ पण डोकच नाही तेवढं. अरे वाट वडलापासन बदफैली हाय या पाटलाचं घर. चंद्रा कळवतीच्या पायात खून झाला तो ह्याच्याच बाजा. असं होय मग न गर बाबा. अरे चांदू बोली तुमचं बोलणं ऐकाय जमले काय करती. उठ लावणी म्हण तुम्ही चला रंगमाली. अरे हे रंगमालीच्या. अरे कोण उपटलाय तेवढा तालेवार? अरे आटपाडीचा कल्लू बेरड म्हणतात मला. ते दिसतय म्हणा. अरे तुकडा खाऊन पड जाते झोपडीत. रंगमालाची उठाट तुला र कशाला? तांबड्या मातीत कुस्ती बिस्ती खेळायची आहे का काय? ती कवडी नाही कमरेला लावणी ऐकतो सदरला. कवडी नाही काय? बोल मुरळे तुझी किंमत काय? इकत घेतो तुला. अरे पर पैसा आहे का त्यात? कनुसं तंबाखूच आणलाय भरून. मला इकत घ्यायलाय मला. वा मुरळे चुकतो तुझा पैसा. तुझ्या बात काय गेलं? सारे आटपाडीला भरी आहे तो. अरे वाघाच्या दबड्यात हात कशाला घालतोस? भरायचं आहे का? त्याला कुणीतरी धराव. माझा सबदा हिसकोट झाला. माझी सुंदरी गेली. माझी भाकरी गेली. अरे मुकुट असे रडे मेट्या होय ते. मग आता ते पाटील लय चमना करत होता. सांग का की त्याला? आता पाटील कुठं गावायचं मला? आता इथं कुठे तरी कचऱ्यात गाड शोधून त्याला लाव. तिची पिंगरी बेरडा माग. काय अण्णा बरं आहे ना? ठीक आहे. राम राम पाटील. राम राम. राम राम. वरडाय काय झालं? अरे मी नेतो हिला गावाकडं. उगी दत्र दंगा नग. तुम्ही निघा लवकर. बेरडवाडीच पाटील बघितलं का कुठं? ते बघ त्या झाल्यात. पाटील पाटील. पाटील काय बघ्या? सरकार मुरळी नेली हो. माझी मुरळी गेली. देवाची दासी गेली. आता मी काय करू? काय खाऊ मी आता? अरे तू कोकलायचा थांब आधी. काय झालं काय? सरकार काय सांगू? तुमची सुंदरी पळवली सरकार. सुंदरी पळवली? होय. त्या कल्लून जत्रत न पळवली सरकार. कल्लून? होय. तू काय जोगवा मागत होतास काय? मी एकला काय करणार सरकार? आणि बाकीचे लोक काय झोपलं होत? अहो सरकार रान डुकरागत भुसंडी मारली त्यानं. घाबरून गेलं सारं लोक. तुमची सुंदरी पळवली सरकार त्या बेरडानं. माझी मुरळी गेली. माझी भाकरी गेली सरकार. कुठे जाती? आमच्याच गावचा आहे तो. इथन नेली असली तर गावाकडेच जाणार की? चल. वय पर माझी मुरळी सरकार. अरे गावाकडे तरी चल. असा मुरळी मुरळी काय करतोय? चल देतो. वय तेच म्हणतोय मी.
मी पैलवान आहे आटपाटीचा. का नखरा करते तुला एकदा धरल्याची अशी काय वाटो सोडाय होय. सोड मला नाहीतर तुझ्या छातीला दुख साधून परान देते बघ. नाही आली या परान देणारी. अगं परान म्हणजे तुला काही भंडारा वाटला होय खंडोबाचा असं वाटल तेव्हा द्याला. पड मग काढ ना. मी साफ सांगतो तुला एक दिवस मी नान नाम नाही मी तुझ्या संग. तू नाही तुझा बा नांदल. मला टक्कल आहे मायने जवळ घेतला बायका की लई पळतात भाई. पण तिली एक गवसून कांसलात की मुकाटानं पडतात कुत्र्यावानी. लई गुरमीस वाटतेस पहलवान किच्या शेराला सवा शेर भेटल कवा तरी. अगं भेटल तवा भेटल पण तवर तर नाशील माझ्या मोर. लई चोऱ्याने चुकलीस माझ्या हातावरती. आणि अजून तरी काय धान डाव चुकीन तुझ्या रूपावर चुकतो तुझ्या गुणावर चुकतो. अगदी लग्नाच्या बायकोनी धाक जाऊ सवड कुणाला इथे लगीन करायला. लग्नाचा पत्ता नाही म्हणून तर तुला आणली आहे आता. सव्वा मनाचा समशिरी संग लगीन लागलाय माझ. दोन मनाचा आहे मी. ऐका कुठल्या वारी मारीन काकरा तो कळेल माझा हिसका. पण करणार काय तुम्हाला नेऊन दोनच घालणार आहेस माझ. अगं आज पात्र काही भी कळत नव्हत पण आता मात्र वाटते आहे खरं तोंडी लावावस. अगं रंगमाल तर बच्चन माझा. देवाची मुरळी आहे मी. त्याच्या मोर नाचीन त्याच्या मोर काय तुझ्या मोर नाचतोय काय मी. आणि दंडाला धरून नाचवल्या बघून घे तुला खंडोबा राय. अगं येणं आहे काय तू तुझा देव आणि माझा वैरी आहे वय. हे बघितलं माशा तृतस्तो त्याचा टाक बांधलाय दंडात. बघूया की खंडोबा राय तुझा ऐकतोय का माझा ऐकतोय ते. काय सांगशील र देवाला. सांगणार त्याला की तुझ्या मुरळीनं माझी चोरी केली आहे. चोरी? हा काय चोरलंय अरे तुझ. आणि हा काय तुझा जो चोर आहे. गाडी चोरली असतो माझी. तुला हातकडी हातच्या बघार नाही सोडा. अग तुरुंगातल्या हातकड्या तुटतील पण ही हातकडी नाही तुटायची. नजर माझी दिपली गगोऱ्या गालाव शोभत टिकली. गगोऱ्या गालाव शोभत टिकली. माझ्या गाण्याला हसतीस बघ. आपण म्हणायचं नाही ते नाही आणि दुसऱ्याच्या गाण्याला हसायचं. चंद्रा तुझं हसरत वाण बघ कुठल्या डाळिंबावारी दिसते. म्हणतेस ना का गाणं. मी कवा नाही म्हटलं. म्हण माझ्याकडे बघू नका. बर नाही बर म्हण असं नाही. अगं नाही बघत म्हटलं ना. जरा जवळ बस खुद 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 खुद
गावाला उसाचा रस आयता मानदानात आणि आमच्या रक्ताचं शिपण व्हायचं की म्हणू मग काय वाईट झालं जोडीनं मरण आलं तर काही थोडं झालं होय अगं पण तुला मरणाची काय एवढी घाई लागली आहे जोडीनं जगू आधी आणि मग बघू मरायचं तुझ्या माझ्या सवडीनं पण मला रस प्यायचा आहे अगं पण ऐकलं ना कुराड कशाला माणसं मारायची हायच काय तिथं रस द्यायचं आहे म्हणतो शारदा हे ग काय गुराडांना तांबे घेऊन काय आली बहिणा रसाची घागर दे बहिणीला चल बाई पाटलाच गुराड आहे शंकऱ्या तेऱ्याच हव चल आल्यावर कुत्री गलगा करत्यार म्हणून कुराड माझी आता कुत्री कुराड त्याच्या आधीच लांबरा करतो तुला ऐकतो कुकू पुतळा नाही का हाथ खुलवाय म्हणून
ऐसा तो फिर करने जब तेजा का खाक होंगे जब बेरड लक्ष्मी काय मारने से है माता राग आता भरक लाए तुझे भी राग हो लिया माजी राग जली तेरी चैनल पर सोने सर के पिका की राग हो देना नहीं पर कल्याण माता वरी है आप दोन मानसन जब मस्ती सची उबक ठीक रहे तो मैं हो देना नहीं थे एक अच्छी तरह चिल्ले का निश्चित करे इस बार को है मैं पर माता है तुझे मैं माती करी मैं तो राग करी तेजा दिया लक्ष्मी की राग हुई लक्ष्मी जो मजा इब्राती का सवाल है अनाय तो वैरी खास कर लाए चला सुडूक को है धनी वैरी तुम जा आश्रय लाना है जीवदान दे चला क्या तो तुम जी इब्रत वाढ़ना है तू नगर शिकवू मला वो बाजूला तो बड़ा गड़ का बकता है सा केतवा भर आज पर तक लक्ष्मी ने कभी हुकुम केला नहीं गांव का मालकिन का पहला हुकुम है तुम्हारा सुडे मांग गया पाटलांचा का हुकुम आए का असल तुम्हारा तो या उभे पिका संग पाटले लेला बिजारू टाकाच पाटील ठीक है नोकरा साकरा मरो शोभा नगो पर लक्षात ठेव लक्ष्मी तुझ्या या करणीन कल्लू उद्या सुंदरीला माझ्या उरावर नाचवल त्याचा परिणाम तुला भोगावा लागल खंडोबा रायानं ह्या मावलीच्या रूपाने वाचवले आम्हास होय बेरडाच्या जातीने उपकार ठेवून येत कुणाच तर त्यांचं पाय धरूया वहिनी साहब वहिनी आई अंबाबाई वाणी है सर तुम्हें सुंदरा पाया पड़ाई आई आई आज तुम्हें जीव वाचवला आमचा तुमसे हे डोंगरावडे उपकार मी नहीं विसरणार कल्लू राक्षसा वाणी माणसा है सर तुम्हें देवाची करनी करा जगाला आपलं पाय धरायला लावशील नगे नगे वहिनी असं बोलून आणि लाजवू नका माझ्या कातड्याचं जोडं करून घालतो मी तुमच्या पायात केवढी उदंड माया है तुझी कल्लू या मायाला वैराची आग कधीच पोटात घेता येणार नाही कारण का नाही वहिनी तुम्ही सांगा निस्त तुमच्या शब्दासाठी वाटल ती आग मी माझ्या रक्ताने इजवी नग कल्लू वर्षाने रगत छांडत आलायस तुम्ही हित म्हणून हितली आग इजली आहे का कधी रगत छांडणार नाहीस अस वचन दे मला वचन वय वचन पाटील बेडाचं रगत ये इथं मासिक एक होते कि त्याच्या आधीच एक झालं तर असं गप काय झालं आता नवऱ्याचं वय विसरून बायकोनं जीवदान दिलं तिचं थाटलं वचनाच दान देणं होत नाही तुम्हाला नाही वहिनी साहब तुमच्या पायाचे आन घेऊन सांगतो तुमची कृपा ह्या गावाला लाभली तर मी हुन दौलतीच्या वाटाला जाणार नाही पाटला बेडांचा पिढ्यान पिढ्याचा दावा आज तुमच्या पुण्याने सपला राणी शिव बघ माझा राजवाडा शिव बघ रानगावच्या राजाचा रंगभाल अगं अगं जुडीने ट्विट हुई त्याच्या पाया
छान आहे बाबळी कांगुण्याची झुडपण माझ्याला हरारीत नव्हतं का जेजुरीच्या कडेपटाला एवढं बी नाही पण देव नांदतोय तिथं तू देव आहेस माझा ही झोपडी जेजुरीच्या गडागत शिरमत दिसतीय माझ्या डोळ्याला वेद लावलेस राजा मला अव घुंगट काढा की आता काय काढा थंडी वाजती मलाच बरी वाजती मला नाही कुठं वाजत ती अग तरण्या बायकांची थंडी जाती मेंढराला तुम्ही काय म्हातारा झाला का अग पार बाळ नाही म्हणून तू आपली दिसती तरणे ताटी पण हिथं आली की आमची पन्नाशीला गाठ पाटल्या वर नाचताना बरं पार पण येते अग उग आपलं यायचं संगती संगती ना बाकी ती बी आमलं की आता का व पाटलांची मर्जी ढासळली का काय पाटील म्हणजे खुळा खंडोबाच आहे त्या वाघ्यानं तळी उचलल्यावर लागला त्याच्याच मागणं धावायला आकली पुलावान पान पटे चिमलं म्हणा की समज न्यारी करा आजवा नोकरीवर अग कसली नोकरी तू नरपुडा वाघ्या चढला माडीव आणि आमची जागा राहिली ठेल झाला ती तरी बरी मिळाली अंगणातच बांधायचं तुम्हाला छाऊ म्हटलं की वाव करायला बोल पाटलाची गाठ पड ना निदान तू तरी बोल रागावलास का तुझ्यावर रागून काय करू करम आपलं ते नव खरं सांगा मला पाटील खरंच त्या मुरळीच्या नादाव आहे वाड्यात ते आणणार आहेत म्हणत तिला मग त्या वाघ्याला खायला घालतात ते काय कापायला असं होय मग सांगा येत नाही का तुम्हाला पाटलास नाही म्हणतोय ना मग भेटतच नाही कधी आणि भेटल तवा शुद्धीवर नसतोय आता मीच सांगतो वहिनी साहेबांनी न्यारी करा आणि लवकर या वाड्यात बरं आहे जी रात झाली कर ते का चांगला कासरावर दिस आला की म्हणजे मी रातभर झोपलो नाही का काय मग का दिसाची रात करायची असंच चार महिने दिस चालल्यात तेच म्हणतोय मी आता सरावान आला जत्रा बी आल्यात आपली भाकरी किती दिस खायची मी सरकार माझी मुरळी मला देता नव त्या आशानच जवळ केल्यात हे पाय मजा की असतो विचारून तरी ये तिला बघ गोडी गुलाबीने इच्छा का नाही ती जा निघालो जी असाच जा डावरस्वान कुत्र भुकलं तुझ्या पुन्हा आहे काय खायला कारणी वाड्याला फार कशाला राहायला तिथ जा की हब मल्लारी करी जाईन जाईन राहतो काय कशात रुतलंय सर माझी मुरळी तरी मिळू दे ती येते आता माघारी तुझ्याकडे वाट बघत पाण्यात गणपती ठेवून चांगली हावसनं नांदती त्या कल्ल्या संग हावसनं नांदती बघतो कशी नांदती ती जा जा वाटच बघत बसली गडाच अहो उठता की जेवण बी झालं या अहो उठता की किती वाढू झोपतायचा ऊन आले की अंगाव ऊन मला तर माझ्या मोर लागलं का चावटपणा करायला रात नाही दिस नाही लागत तुमच्या थोट्याला थट्टा ना सुंदरा खरंच काय मजा येते या थंडीत झोपायला बघ तरी फुल लागलं या तुम्हाला गावाची ढोरं गेली शेताला आणि तुम्हाला थंडी वाजती हो अगं पण माणसात आणि ढोरात काय फरक आहे का नाही हा थंडी कशी नदीकाठच्या शिवरी वाणी पडली या नको ग बाई झोपलं की लई स्वप्न पडतात मला आणि भयंकर भयंकर देव वाटत माझ्या देवाच देवाच अग सारी माणसं भीत्यात भूताला देवाला भिणारी तूच दिसते व्यक्ती खोट नाही सांगत नग तीच चूक झाली माझ्या हातनं
खंडोबाला सोडून छान मी तुमच्या संग राहिलो. आमच्या नऊ डोळीत केलं नव्हतं कोणी असलं. मग लई मोठ्या नशिबाची आहेस बघतो सुंदरा. तुझी आज चुकी कसली आली आहे ग? तुझ्या नऊ डोळीला माझ्या आणि कोणी मरत भेटला नाही त्याला कोण काय करणार? सर सर लई देवापरा साजरा ते नाही तुम्ही साजरा? अगं माझा फोटो बिटो काढायचा आहे का काय? नसला का साजरा? तुझ्या मना जोगता तर आहे. खरं झालं तुमचं जेव्हा तेव्हा दारू प्यायलगतच बोलतायसाय. तसं होतंय खरं. तू समोर असलीस म्हणजे न पिताच दारू चढते बघ माझ्या डोसक्यात. काय काय आणू गे सुंदर तुला बाजारात? आणणार काही सांगून आणत नाही. अच्छा होय. सांगो की काय आणणार मला? आपण नाही आता सांगणार. नाही सांगणार आता. आणल्यावच बघ. आणल्यावर तुला अशी नटवतो जत्रतल्या बावडीवानी की पळवूनच द्यावी चोरानं. नको ग बाई, या गावात लई चोर आहेत माझ्या पार्टीवर. अगं असून द्यात, या सगळ्या चोरावरला मोर आहे मी. लवकर या हा. बाहेर गेल्यावर घरची आठवण राहत नाही पुरुषासनी. अगं पर पेठेच्या बाजारला जायचं थोडा वेळ होणारच आणि बाजार बी काही थोडा आहे. पर लई राग करू नका. आता आलीस का पुन्हा मूळ पदाव? थोडी रात होणारच.
सुंदरे ए सुंदरे कोण रे ओळख इसरलीस व अग घरतच नव्ह का हां वागे व अरे मग आता काय आलंस पडड्याचं दारण तेचा असा आहे सुंदरे बाहेरचा जबरदस्त घरात शिरला की घरच्याला दारातच बोलाय पाहिजे सुंदरा अरे देव हे काय आले परत सुंदरा अगं ते हे आपलं काय व कुठं जीव अडकला ने अगं जीव कुठं अडकतोय बाजारला निघाला पण पैसे कुठं आहेत तसंच निघाला का लोटक्यातले पैसे घ्यायचं नाही अगं पण इसारलं म्हणतोय ना व घ्या चांगलं बांधून ठेवा नाही तर इसर तिला इथं तिथं माझ्या परत तुशानी होय कुठं आलास आलूया गुलबकावलीचं फुल हुडकत चल सुंदरे आपण पळून जाऊया कल्लू उलटलाय त्यावर कुठं पाटलाच्या वाड्यात अगं राजाच्या राणीबाजी सांभाळील तुला ती असं होय युक्तिमय आहे त्याची माझ्या अगं होय म्हणून तर एवढ्या एरवाळी त्यांनी मला धाडला इकडं हे बघ पाटलाला एक निरोप सांग माझा काय त्याला म्हणावं काय काय पोटाला एक पोर होऊन दे आणि मग पड या फंदात अग अग काय खुळागत काय माझं ऐक तरी आवा यो काय म्हणतो बाबा म्हणजे हा काय जो आला खाडवा कापला म्हसोबाला अग उगीच का उठलेस माझ्या जीवावर हायच तसा कामाला जाताना बोडका मोहरा आला असतो टकुऱ्याला टोपी घालायला काय होत र तुम्हासनी अग होयाच काय जरा भिजली म्हणून काढली वाईट झाडायला का टकुर झाडलं वाटत ते मुरळीन कॅज भी दिसत नाही जोस केला अग ती काय झाडती या तिला शेतानून उद्या बघ कसा अंगण झाडायला लावतो केसान उद्या कशाला र आज काय मुहूर्त नव्हता वय अगं बायका कुठं अशा बऱ्या बोलाने येत्यात आज रात्र जातो पाटलास घेऊन आणि तुला रे काय सुट्ट्यात जरा लाज बाळा की वाटावरच्या मिशीची तरी बहिणे जीवावरून बोल वाघ्या म्हणत्यात मला दादा ग वाघ्या म्हण झालाय तुझा खवाज बघ्या ऐक काय तू आडाची वाघ्या जी कवा आलात रे हो आता आणि ते काय टोपीओ भिजली आहे ती कशानं कशानं काय विचारू नका सरकार पळता भूई थोडी झाली जीवावर बेतलं होतं ते भिजण्यावर भागलं बरं भेटली का नाही सुंदरा भेटली की काय म्हणत होती त्या कल्याणं लई भरल्यागत दिसतं या सरकार म्या म्हटलं चल पाटलाकडं मग काय म्हणाली ती आता ती म्हणाली म्हणून काय आम्ही म्हणावं काय सरकार काय म्हणाली तरी काय आता चाकरानं सांगू नये धन्याला ऐकू नये असं काय म्हणाली तरी काय ती म्हणाली की पाटलासनी म्हणावं काय म्हणावं पोटाला एक पोर होऊ दे मग पड्या फंदात असं ठीक आहे तिला माझ्या महालात आणून ठेवीन तरच नावचा दौलत पाटील झालंच पाहिजे तसं तोंड आहे म्हणून काय कुणाला वाटेल ते बोलायचं फडका झालाय माझ्या डुसकीचा दारू बिगाड ही आज इजायची दे सरकार आनान सरकार आता आपण दिसाच त्याया सुरुवात करा आपली शिळ ऐकून सुंदरी यायची आणि आपण घेतली नसायची असं व्हायला ना ग लाग बोलला उघड उघड ते कपाट कर सुरुवात आजचं काम उद्यावर टाकू नये सरकार उसाचा मळाच टिकला इथं नाहीतर काय साहेबाची पितोय काय मी अरे साहेबाची नुसती लेबलच बघून घ्यावी वय वय वाघ्या जी आता एक लावणी होऊन दे रे लई दिस झालं सुंदरीचं गाणं ऐकून
लावणी आणि घरात हां घरात म्हणजे डोळ्याची नसली तर निदान कानाची तरी भूक भागल जरा म्हटली असती जी पर वहिनी साहेबात खाली असून दे काय करतीये ती आणि ऐकणार कोणाचं तू माझं का तिचं श्रीमंताच्या नोकरासनी हे कोडत असते सरकार मी सोडी येत होते सांग मला जी तुला भाकरी कोण देत आहे तुम्हीच सरकार तुला पैसे कोण देत आहे तुम्हीच सरकार तुला दारू कोण पाजतय आता हे काय बोललं का काय तुम्हीच सरकार मले का लावणी रे कोण म्हणणार तुम्हीच सरकार काय मी काय वासनं चढली का काय तुला मीच म्हणणार लावणी मग म्हण अशी लावणी झाली पाहिजे सुंदरीची याद जित्ती झाली पाहिजे डोळ्यासमोर नसती नाचली पाहिजे तय 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 छबीदार छबीदार नार गुलजार छबीदार नार गुलजार चांदनी नटू चांदनी नटू ना कात ना थथो कात ना कात ना थथो कात कशी ना खात दिते ही तुम कशी ना खात दिते ही तुम अर्धात मिटे ही डोळा टपोरा काळा इष्टचा ताळा चिकनी ही पुठू चिकनी ही पुठू छबीदार छबीदार नार बुलजार छबीदार नार बुलजार चालली नटू चालली नटू ना कात ना थथो कात ना कात ना थथो कात कशी ना खात दिसे ही उठून कशी ना खात दिसे ही उठून शंभर हलवी शंभर जागी लवणी लवणी खेळते पाठीशी वेणीची नागिनी नागिनी पाठीशी वेणीची नागिनी नागिनी बघतात मदन ये मनात लाख वळुनी बघतात मदन ये मनात लाख वळुनी शालूचा घोळ हातात पदरता तात लोक पाहतात सुंदरा छटू सुंदरा छटू जागन गट हाती मन गट पोनी धरा हारी मन गट पोनी धरा महालात गुंतवा गिरे बाद पाखरा अहो पाटील महालात महालात गुंतवा गिरे बाद पाखरा बघ कोण मालिका पुता तेरे खरा छबीदार छबीदार नार गुलजार छबीदार नार गुलजार चालली नटू चालली नटू ना कात ना थथो कात ना कात ना थथो कात कशी ना खात दिसे ही उठून कशी ना खात दिसे ही उठून छबीदार ऐकलं का कसं देवाचं भजन चाललंय वर तो एक नाचा कमी होता घरात म्हणून आणलाय खादीला बघाव तवा दादासनी दारू पाजतोय नायकी निवानी वाळतोय त्याची काय चूक आहे भयना तेवढ्यासाठी त्याला आणलंय पोटासाठी माणसं काय करत नाहीत शान बरं खात नाही पोटाचा नवं वहिनी जातीचाच गुण असतो एकेकाच्या भयना चाकर माणसाकडे काय आहे या नवऱ्यासनी चांगलं दावणीला बंद पाहिजे गोट्यात तरच खातील पेंडच खात नाही तर उत्कीर्ण फुकायची जातच पुरुषांची नाही भयना पुरुषांच्या कलानं घेतलं तरच त्यांचं डोळं आपोआप उघडत्यात नाही तर हातांना आंधळं होत्यात ते तर आपोआप डोळे उघडायची काय मांजराची पिल्ली आहे ही माणसाची पिल्ली लय वंगाळ जन्माला येते डोळं उघडून पण मागणं आंधळी होत्यात दोघ दोन बाजूला धरायला मला काही चढली आहे काय सोड माझा माझा पटकान लवकर आणर वाया जी आपली काठी गेले हो जी
मालक मी का संग तू कशाला आपला असावा ये वक्त आहे नगो तू राह इथंच वाड्यात माडीवर तरी खान झाली या साफ करून घे आता घेऊन आलोस त्या सुंदरीला मालक मालक ह्या भक्ताला नगे वाईट जरा जा झाली आणि कल्लू बी असलं बघ घरात अरे सोय भीतोय का काय मी त्याला तुम्ही काय भीतायचं खरं पण रात झाली महात्मा अहो घाबराय काय झालं मी दूम काढून आलो या कल्लू गेलाय बाजारला एकलीच आहे ती धनी बर नव हे अरेच शस्त्र सांगायला लागलात की राम भट्टाच्या घरात पाणी भरतो या वाग्या जी बाजरे याला म्हणशी असं बोलायचं नाही सरकार चला सुंदरी आपली वाट बघत असेल अशी वेळ आणतो म्हणून पुन्हा येणार नाही आता कसं सांगावं धन्यासनी काय झालं माझा काय भुयाच मालकात रातच बाहेर पडले अरे गेले असतील चावडीकडं चावडीकडे गेलं नाही मग गेलं त्या कल्लूच्या झोपडीकडं कल्लूच्या झोपडीकडं होय कल्लू आज बाजारला गेलाय तेव्हा त्या मुरळीला उचलण्याचं खॅट काढली दादा साहेबांनी कुठं तिथं वाड्यात वाड्यात नाही येऊ देणार मी तिला जा त्यांच्या मागोमाग तिला घेऊन यायला तर कळवा येत सांगणार त्याला की तुझ्या मुरळीनं माझी चोरी केली म्हणून चोरी काय चोरलं यार तुझं आणि हा काय तुझा जो चोर आहे गाडी चोरली असतो माझी आवागला का काय तुम्ही वाय यार लावलेस खरं तू या जीवाला
पर या जीवाची काळजी असेल तर जावा बघू घरला. याड लावणाऱ्यानेच वर असं बोलू नये. कल्लूनी हे पाहिलं तर खंड करील ते तुमची. तसं झालं तुझ्या पायी तर बरंच वाटेल मला. नाहीतर मारुतीवाणी छाती पाडून जाऊ का? काळजात शितवाणी बसली असतो. पाटील, पर ही शिता त्या कल्लूची आहे. कुठं चाललेस? मार हा का त्या कल्लूला. बाजारला गेलाय म्हणून छान तुमच्या गमजा आल्या. मुर्दा पाडील तुमचा. पाडील तवा बघा येईल. आज तर तुला नेणार माझ्या वाड्यात, माझ्या रंग महालात. सरकार लई बोलत नका बसू. उठला आता. सकाळ तुला वाचवला का ते चांगलंच पांग फेडलं. हा काय तुझं वाईट करतोय मी? अगं त्या बेरडा परास पाटील वाईट होय. अगं बघ तरी ह्या फाटक्या झोपडीत हाय काय? लई हुलकावण्या नगत पाटील. धरा गपसारण चला बिगी बिगी. तुला खाल्ला वागा नाय झालं माझं. आणली काय तिला? वय यायला लागल्या. थांबा इथंच. भैना मीठ मिरच्या घेऊन ये. दिष्ट काढतो जाणे यांची. कळतंय मला लक्ष्मी, काय वाटल ते करीन मी. करा पण या वाड्यात नको. भैनीचा भैनीचा मला वाचव. अगं आता ती काय वाचवती या तुला? या घरात जाईन तर मी तुला घेऊनच जाईन, नाही तर रान भैरी होईन. चालन बाला, पर हे वाडा सासूबाईंच्या पुण्याचं हे देऊ विचारू देणार नाही मी. माहित आहे मला. त्यांनी बायकांची मनाची धमकी न वळत नाही. माझा ऐका, सुंदरीला सोडा. एक नवं पाप नागा जोडू. मुरळी म्हणजे देवाची लाडकी. तुम्ही आम्ही पुजायची असती या तिला. बायकांची वळत तुझ्या किंदी मला लई आहे. सवत आली म्हणून कोकलती. सवत हिम्मत असली तर करायला गेली त्या संग. चौकीन आम्ही भान मारून मिठी मारीन मी. बिन लग्नाची बाईल तुला चालत नाही होय. धनी बिन लग्नाची बाईल नाही ही. तुमच्या चैनीला बळी पडलेली भान आहे माझी. बायकांचा सराफ म्हणजे आग आहे दळती. सोन्याची लंकाची मी राख झाली आहे त्यांना. आता या घराची राख करू नका. सा तुमचं पाय सोंग मला कळत्या. धनी असं नका करू. थोरल्या पाटलांची आण आहे तुम्हाला. असं करू नका. माझ्या ओ बाबा सुंदरे. ए सुंदरे, सुंदरे, ए सुंदरे, झोपली काय इतके हिरवाळी? आता उठतीस मुकाट्याने का मूड पेकाट आत येऊन छान. अगं झाला बाईत येळ म्हणून रागवून कोण दार दडपते होय. अगं हे बघ तरी काय काय आणलंय ते. चंद्रा अगं हे लुगड्याची धडी तरी बघ. अक्षी हिरवी गार आहे आणि हे काठ सुद्धा धाग भाग करतात. सुंदरा ए हर मी साफ सांगतो तुला. एक दिवस मी नाही नाही मी तुझ्या संग. शेराला सव्वा शेर भेटेल कवा तरी. नाही त्या सव्वा शेराचा पावशेर केला तर माझ्या ऐकायचं कूळ सांगायचा नाही. सुंदरे असा का चेहरा टाकती आहेस? हास की जरा. कशाला हसू? माझ्या नशिबाला की तुझ्या ह्या हलकटपणाला? हे चांगलंय.
जे तो कराव बर ते म्हणतोय माझच खरं माझं हे धिंडोड बरं वाटतं होय तुला जन्मभर जगवला त्याचं चांगलं पांग फेडलं येड लागलंय तुला पाटलाच्या दौलतीचा शेर भरून सांडतोय जन्माची कमाई करून घे आणि चल बाहेर थुकतो त्याच्या दौलतीवर मी बेरड्याच्या पैशावर बी अशीच थुकली होतीस मग कशाला घातलास त्याच्या गळ्यात गळा ते चुकलं माझं देवाची मुरळी मी माणसाच्या नादी लागलो तेनेच असं धिंडोड चाललंय माझं धिंडोड अग 50 जत्रात नाचून मिळायचं नाही ते एका रात्रीत कमवशील की हिच आग लागली तुझ्या तोंडाला खंडोबाचा वाग्या झालास त्या परी झोपता का नाही झालास जी वावरून बोल सुंदरे कल्ल्याच्या झोपडीत नाहीस तू पाटलाच्या गडीत आहेस म्हणूनच आवाज चढतोय तुझा मला माहित आहे ती माझ्या सांगण्याप्रमाणे वागशील तर अजून बी सरळ होईल सगळं अरे तू काय सरळ सरळच खोकडा सरळ करणारा माप बसलाय जेजुरीच्या गडावर रुपत्याचं डोळं लावून त्यो कवा धावून येईल तवा खरं तुरत ह्या पाटलाला तर झुलव लय लय झालं तर म्हणत्या लोक तुपासाठी खरकाटा खाल्लं म्हणून तुझी किरडी मोडली जातोस का नाही माझ्या मोरण मी जातोस ग पर मोर येईल त्याची वर्जी सांभाळ म्हणजे झालं काय रे वाग्या काय म्हणतीय सुंदरा बेरड्याच्या धुतानं पछाडलंय झाड पर नाव घेताय खंडूबाच थांब मीच फेकतो तांदूळ सुंदरा हात लावू नका माझ्या अंगाला का बेरडाच्या हाताची लज्जत वाटत नाही होय घरात बसून कशाला बोट मोडतात त्यांच्या नावानं डोळ्याला डोळे देऊन बोला की काय गिळेल काय नाही तर आता काय राहिले गिळायचं भर जत्रेत मला पळवून आणली त्यांनी तेव्हा काय हात बांधलं होत डोळ्याआड काम साधलं सुटलाय ठाण्या भागाच्या पंजातन डोळ्याआड का लाख डोळे बघत होत भेकरावानी डोळ्याआड काम केलं तुम्ही रात्र घरात बापही माणसं नसताना मागल्या दारानं आलास काम मांजर झालं व ठाणे वाघाच कल्लूला घालास होय नाव घेऊ नकोस त्याचा इथं का नावाने मी उडवडी भरती आहे एकदा तर धान दावी कल्लू 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 अजून तुझ्या मनातन जात नाही ठीक आहे ह्या दुनियेतनच त्याला उडीतून मगच तुझा ताबा घेतो यंदाचा बी दसरा रक्तानं रंग घेतो तोपर्यंत तुझं अंग म्हणजे खंडूबावरचं फूल वाग्या उदार भंडारा यळकोट यळकोट घे घे मली हात ना सुंदरा जेवले का नाही जेवत नाही म्हणले त्या तिकडं ताट मीच घेऊन जातो थांबा जेवताना नागा उठो मी नेतो बटीक नव बाई पाहुणी आहेस तू माझी पाटलाच्या पापाची नवऱ्याचं पाप दिसत नाही बायकाचे ते करतील ते सारी पुण्य आहेत घट बसल्यात बाई उपाशी राहू नको भरल्या घरात मला भूक नव्हती बहिणी साहेब तुझं मन कळतंय मला जेवतीस नव तुम्ही वहिनी साहेब धान्यांच्या ताटातच जेवणार मी मग मलाच कशाला आजोबर त्यांचं म्हणणं आहे मी बसतो तुझ्याजवळ सणावाराचं उपाशी कसं ठेव तुला जेव माझ्यासाठी जेव सुंदरा जेव
जीवतो आई म्हासायचा प्रसाद रडून है खंडूबाची शपथ है तुला सुंदरा माझ्या मोरा असलं काय बोलू नका तू जेव आता बोलकरी अंगावर उसकत धावून येते
डोळ वटारतोय डोळ काढून ठेवीन एकेकाच जाव चल मला कोण आहे रे खाली अरे कुणी आहे का नाही वाड्यात वाग्या खाली कोण आहे बघ अरे कुणी आहे का नाही वाड्यात हाय हाय की मी आहे ना बाबा घेऊन काय जत्रा करू मरगायची थांबा थांबा येतात बाहेरच निघाल्यात सरकार सुंदरी बी हाय वर सुंदरी तीच बघायची आहे मला जाव चल कुठं आहे तुझं सरकार नव्या राणी सरकार बी हा संताप त्याल सरकार अरे जा लई बघितल्यात असलं सरकार कोण बाबा 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 ऐका माझं माझ्यासाठी तरी वर जाऊ नका दूर हो लक्ष्मी तोंड देऊ नकस मला दाजी पाटलाची पोराशी शेळपट निपचल असं वाटलं नव्हतं गाव भवानी घरात आली आणि तू गप बसलीस झिंजाल होते का तिच्या डोक्षात कोण आहे रे कोण आलाय सुंदरीच्या झिंजावटात मी तुझा सासरा नका नका बाबा जरा ऐकाले की तणावारात आता ह्या घरात भांडण नका उकरू राहिलंय काय ह्या घरात लिस्त किडीनं फिरडलंय हे घर जाव चल मला तुझ्या सासूची पुण्याई कुठं आहे जनघोऱ्याची लाज कुठं आहे मामा माझी लाज काढायचं कुणाला भी कारण नाही आल्या पावलीत चालतो हा चालता कसा हो समजा बेरडाची जात बिथरली कुंकू धोक्यात आहे माझ्या लेकीच तुला जागा करणं माझं काम आहे वडील आहे वडील किचा पुलका लेकीसाठी चाला असला तर घेऊन जा तिला हे बी वाघाचंच बचड आहे लगीन झालं तेव्हा तिचा जीव तुझ्या जीवात मिसळला हिच्या जीवाची तमान आहे मला मग माझ्या जीवाचं काय करायचं ते बघन मी हे तुला दिसेना म्हणून डोळं उघडाय आलोय तुझं इश्काची दारूची धुंदी चढली आहे तुला परान गेला तरी उतरायची नाही ती ती तुमच्या बोलण्याने उतरती आहे काय म्हणत्याल तरी लोक इश्कासाठी मेला भात जात का मुरळीच्या पायात जीव देऊन तू मोकळा होशील पण मराठ्याचा एक वस मातेला मिळत आधीच मराठा दळिद्र्याने हिडल्यात आणि दुःखाने पिडल्यात चार तनकट घराने राहिले आहेत ती तुमच्या सरकारने हाकनाक मरून मातीला मिळवली तर मराठ्याचा रगात दिसायचा नाही उद्या तुम्ही तुमचं घराणं सांभाळा मला शिकवू नका वडील किती किंमत धरणार नाही मी बोरा वडील किसरून पाय धरतो तुझ जातीसाठी तरी जग सारी बेरडाची वाडी आज ताडी पिऊन येणार आहे आपट्याच्या माळाला आणि आम्ही काय पाणी पिऊन जाणार आहे काय दसऱ्याला बेरडाची इनमिन पाच घरं आहे ती तर आमची पाचशे घरं दारू पिऊन बाहेर पडली तर चिरडून मरतील ती बेरड तुझ्या असल्या वागणुकीनं सारा गाव बी बितरलाय तुझ्यावर ऐक माझ निदान आजची रात तरी माझ्या घरीच सासऱ्याच्या कुशीत लपायला नामर नाही मी लईच भीती वाटत असल तर आपल्या लेखीत आत्ताच कुकुपसा न्या काय पाया पडतो मी तुमच्या माझ काय व्हायचं तिथे उद्या तुम्ही कशाला बाबा तुमने तिच्या जीवावर बेतलं ठरलं माणसाचं उपहारलं आता कंटुमारा काय करेल ते कर या काका बसा काय म्हणते शिलंग काय इच्छा नाही ना फार उडाली म्हणण्याचा रंग नाही आला शिलंगाला अरे रंग आला असता बेरडाने काळ केलं ना वय तीच गंमत वाटते काय आवडला होता बेरडाने आता येतो मोक्षाने येतो
धक्का भरले येतो काय येत्या ती नुसतं बोलायचं नसतंय काका करायचं नाही कवडी सांगा त्या कल्लूला आज लुटलं ते पाटलानं दसऱ्याचं सोनं नव बेरडांची इब्रत आहे चल माग्या मलेच जायच वय वाड्याकडे वय वय चल पाटील आम्ही याव का वत्तील काय यार का खुळ काका ज्याला माळावर कोकलता येत नाही तो गावात काय करणार चल माग्या चल भाईजी सरसरतीया कुराड पाटलाच्या नडीचा घोट घेणारी आणि सत्यापाचा खुणाचा बदला बी हे वहिनी साहेब दादासाहेब आलं बरं का तिलंगणात तुमची वव्हाळ्याची तयारी झाली का नाही सावडीकडनं निघाले ते सावडीकडनं अहो वाड्यात यायला लागलं चला चला लवकर आणि कल्लू अगं कुठला कल्लून तिल्लू खिरे सराटा आमचं बळ बघूनच घाबरून गेला तो तोंड बाहेर काढलं नाही त्यानं कल्लू झाला तोंड डावलं नाही त्यानं हाक मार सुंदरीला परी तिला आरती घेऊन सुंदरे ये सुंदरे अगं लवकर ये खाली पाटील पानाचं सोनं घेऊन आल्या आणि इकडे आरती सुंदरे आज पाटलाची रखेली झालीस तू मारल्यापासून मेला तुझा कल्ल्या आज दसऱ्याचा दिस गावात पाऊल टाकायची टाप झाली नाही त्याची सांग लपून बसणं हे मर्दाचं मरण आहे का नाही खरं आहे पर काय भित्र्या कल्लूला मनातनं काढून टाक आणि खंडोबाच्या भक्तीने या पाटला लावावा सुंदरे अगं बघते अस काय सणावाराच नुसतं वळायला काय बिघडत ऐकाव जरा वाघ्याच घेतली आरती घेतली जकोट जकोट घे घे बल्ला रे उन्हाळा वळती असतो दसऱ्याचा दिस ठरला असल रात बाकी आहे अजून कल्ल्या मेला नाही ठाक ठाकची आरती देवा खंडोबा काय बी कर रातचा दिस घालवलास तशी त्याची रात बी घालीव घरापासून दंडवत घालतो बघ मी तुझ्या दारात पण माझ्या कुकवाचं दान तेवढं मला दे कल्ल्याला जितून आलोय मी आज सुंदरीचा ताबा घेणार मी सांग बाग्या काय कमी आहे ते देवाच्या स्वर्गात आणि आज या पाटलाच्या वाड्यात सांग बाग्या पाटलासने ज्याला नरक म्हणतात समज लोक तू गबस ग श्रीमंत लोक
गेला सर्ग म्हणतात. धनी काय भी कमी नाही बघा, हे अमृत आहे. होय नव मग सांग सुंदरीला, गाणं असं पक्कड झालं पाहिजे अप्सरवानी. आजा सकाळ गाणं असं कुणाच्या हुकमान होत नाही पाटील. कसं होत नाही, झालंच पाहिजे. जेजुरीच्या गडावर नाही ती दौलत या दौलतीच्या घरात आहे, आणि कल्ल्याच्या नशिबात नाही ती लक्ष्मी माझ्या पायापाशी आहे. ते तुम्हाला कळायचं नाही पाटील. कल्लूच्या झोपडीत काय बिन होत, पण त्याच्या काळजात लय होत. सुंदरे त्याचं नाव घेत नाही या घरात राहिलं, पण त्याला काळीज देऊन चुकलोय मी. आता माझ्यापाशी काय बी नाही. असं होय, पण गळा तर घेऊन आली आहेस का? नाही त्या गळ्यानं का काळी हिसकावून घ्यायचं काम माझ. सुंदरे मुकाट्यानं का पाटलांचा राग नाही गंगाळ आहे. कल्ल्यासाठी तुला जगायचं असल तर येईल ती येईल तू काढलीच पाहिजे. ठीक आहे पाटील, मी बजावून सांगतो तुम्हाला. ह्या गळ्यातनं निघल ते गाणं नाही, सराफ आहे मुरळीचा. वा वा, असल्या सराफासाठी हजार मरण मरायला तयार आहे हो पाटील. काय वागे वैजी सुंदरे होऊन दे पक्कड. झोपवाने आले गजांबई, राया काले अजून आला नाही. राया काले अजून आला नाही. झोपवाने आले गजांबई, झोपवाने आले गजांबई. पायात सुर गळे जुनई, घरणी सुराईने सुरई, घरणी सुराईने सुरई. शेजवारी सुकले की हो जाई, राया कसे अजून आला नाही. किती वेळ काळा माळू अशी, किती वेळ काळा माळू अशी, मागले रुताया उशी. मिटू तरी पापण्या कशी, मिटू तरी पापण्या कशी. पुरविले हौस माझे नाही, पुरविले हौस माझे नाही. राया कसे अजून आला नाही, राया कसे अजून आला नाही. आता काय करू म्हणतीस? पाटलाची भाकरी खातोय आपण. बेरडाची बयाला पळून पाटलानं मग त्याची कुराड का चुकल? ते सळत होते.
ऐका रे गावकऱ्यांनो, आज नवरात्रातली शेवटची रात आहे. गेल्या साली याच दिवशी दौलू पाटलाने माझ्या बाचा खून केला होता. त्या खुनाचा बदला मी आज आता घेणार आहे. तुम्हास्ती सांगून तुमच्या मोरव दौलू पाटलाचा मुर्दा या इशावर टांगणार आहे मी आज. मुकाटाने आपापल्या घरात बसा. बाहेर येशील तर मुर्दा पडेल एकेकाचा. बाबा तुम्ही जाऊ नका. का अगं कसं असतं तर माझ्या दोस्ताचं लोक खायचो. जय मल्हार. सोड मला, त्याचं अंग खाल्लंय मी. मला जायला पाहिजे. पलंगाव कुठे चालली दौलती सोड तिला. वाघाचं घर आहे. घरात आणलेली बाईल दुसऱ्याला द्याला नामार नाही मी तुझ्या वाणी. माझी वाणी
मुलीची आज बरोबर घेऊन जातो।